हॅलो फ्रेंड्स, बेटा आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मोनो हायब्रिड क्रॉस. मेंडेलनं काही रिसेंट लेक्चरमध्ये आपण बघितलं मेंडेलनं कशाप्रकारे जेनेटिक्सवरती स्टडी केलंय. त्याच्यामध्ये आपण काही लेक्चरमध्ये बघितलं की मेंडेलची ब्लेंडिंग थिअरी ऑफ इनहेरिटन्स आपण ज्या ठिकाणी बघितली. त्याच्यानंतर मेंडेलनं कशाप्रकारे वाटाण्याचं झाड सिलेक्ट केलं होतं, का बरं सिलेक्ट केलं होतं, व्हाय मेंडेल सिलेक्टेड गार्डन पी फॉर हिज एक्सपेरिमेंट, असा काही क्वेश्चन होता तो त्या ठिकाणी आपण बघितला. देन रिसेंट लेक्चरमध्ये आपण बघितलंय की विच सेवन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दॅट सिलेक्टेड बाय मेंडेल अँड हाऊ दे परफॉर्म, कशा प्रकारे ते परफॉर्म करतात किंवा कॉन्ट्रास्टिंग कशा प्रकारे शो करतात, कशा प्रकारे जनरेशन दाखवतात पुढच्या जनरेशनला, किंवा त्यांचे डॉमिनंट असतील किंवा रेसिसिव्ह कॅरेक्टर असतील. आपल्याला माहिती आहे कॅरेक्टर म्हणतो आपण फीचर ऑफ एनी ऑर्गॅनिझम, फीचर असेल अँड इच फीचर हॅव अ टू ट्रेड्स, प्रत्येक फीचरला दोन ट्रेड्स असतील किंवा प्रत्येक कॅरेक्टर हॅव अ इच कॅरेक्टर हॅव अ टू ट्रेड्स, वन इज डॉमिनंट अनदर वन इज रेसिसिव्ह. हे जे कॅरेक्टर आपण सात पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर रिसेंट लेक्चरमध्ये बघितलंय त्यातलाच एक कॅरेक्टर घेऊन मेंडेलनं मोनो हायब्रिड क्रॉसची जी स्टडी केली होती. पहिला एक विषय लक्षात जर घ्यायचा असेल तर मेंडेलची जी पूर्ण स्टडी आहे बेटा, त्या स्टडीमध्ये सगळ्यात महत्वाचा जी स्टडी ठरलेली आहे त्याची या मेंडेलिझम मध्ये किंवा जेनेटिक्स मध्ये, ती होती बेटा मोनो हायब्रिड क्रॉस. आणि याच मोनो हायब्रिड क्रॉस वरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. मोनो हायब्रिड क्रॉस वरती सगळ्यात पहिले आपण मोनो हायब्रिड क्रॉसचं जे स्टेटमेंट आहे किंवा जे एक्सप्लेनेशन आहे ते स्टेटमेंट काय म्हणतं मोनो हायब्रिड क्रॉस बघा. व्हेन टू प्युअर, काय म्हणू आपण, प्युअर, व्हेन टू प्युअर होमोझायगस पॅरेंट्स क्रॉस विथ इच अदर दॅट कन्सिडर सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे जेव्हा आपण दोन प्युअर होमोझायगस पॅरेंट्सचं क्रॉसिंग करू इच अदर, जेव्हा ते क्रॉसिंग होतील तेव्हा आपण कन्सिडर करताना फक्त एक सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, असं या स्टेटमेंट मधून आपल्याला गृहित होणार दिसेल. कन्सिडर अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग आपण कोणतंही एक कॅरेक्टर जर घेतलं वाटाण्याच्या झाडामध्ये, जर आपण सिलेक्ट केलंय सपोज प्लांटची हाईट असेल किंवा सीडचा शेप असेल, सीडचा कलर असेल किंवा फ्लॉवरचा कलर असेल, फ्लॉवरची पोझिशन असेल, पॉडचा शेप असेल, पॉडचा कलर असेल, या प्रकारचे जे साथी कॉन्ट्रास्टचे जे पेअर्स आहेत, ट्रेट्स आहेत, त्यापैकी आपण कोणती एक सिलेक्ट करून या ठिकाणी मोनो हायब्रिड क्रॉस वरती स्टडी करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण त्यांना स्टडी करू तेव्हा दोन होमोझायगस पॅरेंट्स क्रॉस केले जातील. हे क्रॉस केल्याच्या नंतर त्यांच्यापासून गॅमेट्स बनतील. गॅमेट्स बनल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय होईल, सेल्फिंग होईल. सेल्फिंग झाल्याच्या नंतर आपल्याला एफ टू जनरेशन मिळेल. एफ टू जनरेशन मध्ये आपल्याला कोणता रेशो मिळेल तर मेंडेलियन मोनो हायब्रिड क्रॉसचा जो फिनोटिपिक रेशो आहे तो आहे बेटा 3:1. 3:1 इज अ मोनो हायब्रिडचा फिनोटिपिक रेशो. अँड जिनोटिपिक रेशो इज अ 2:1. आपल्याला माहिती आहे बेटा आपण फिनोटिपिक कशाला म्हणतोय. फिनोटिपिक म्हणजे साध्या भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर फिनोटिपिकला आपण म्हणू फिजिकल कॅरेक्टर, एक्सटर्नल कॅरेक्टर, जे बाहेरून दिसतात, जे बाहेरून दिसतात त्याला आपण काय म्हणू, एक्सटर्नल कॅरेक्टर किंवा फिनोटिपिक रेशो आहे. जो रेशो आपल्याला जिनोटिपिक जीन्सची स्टडी केल्याच्या नंतर म्हणजे इंटरनल मध्ये असेल तो रेशो ज्या वेळेस आपल्याला मिळेल त्याला म्हणू बेटा आपण जिनोटिपिक रेशो. त्या रेशोला काय म्हटलं जाईल, जिनोटिपिक रेशो. एक साधा एक्झाम्पल देतो, सपोज माझ्या स्किनचा कलर काळा आहे, मग माझा फिनोटिपिक रेशो कसा आहे, काळा कलर मला दिसतोय बट माझ्या बॉडीमध्ये एखादा जीन प्रेझेंट असू शकतो की जो गोऱ्याचा असू शकतो, त्याला काय म्हणू आपण जिनोटिपिक. म्हणजे असं नाही की मी वरून जरी काळा दिसत असलो तरी सुद्धा जनरली माझ्या बॉडीमध्ये एखादा गोऱ्या कलरचा जीन प्रेझेंट असू शकतो, त्याला म्हणू बेटा आपण जिनोटिपिक रेशो. साध्या भाषेमध्ये फिजिकल लक्षात ठेवायचं आणि इंटरनल. फिजिकल म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर दिसतील त्यालाच म्हणू आपण फिनोटिपिक रेशो. इंटरनल म्हणजे जे कॅरेक्टर आपल्याला आतमधून पाहायला मिळतील अशा प्रकारचे, ठीक आहे. आणि हे दोन रेशो आहेत, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बेटा फॉर दी ऑब्जेक्टिव्ह साठी. हे इम्पॉर्टंट आहे फिनोटिपिक रेशो लक्षात ठेवा. 3:1 म्हणजे तीन कॅरेक्टर आपल्याला डॉमिनंट पाहायला मिळतील, एक कॅरेक्टर हा रेसिसिव्ह पाहायला मिळेल फिनोटिपिक मध्ये. जर जिनोटिपिक मध्ये आलो तर जिनोटिपिक मध्ये एक कॅरेक्टर आपल्याला पूर्णपणे डॉमिनंट, प्युअर डॉमिनंट पाहायला मिळेल, दोन कॅरेक्टर आपल्याला हायब्रिड डॉमिनंट पाहायला मिळतील आणि लास्ट वन कॅरेक्टर आपल्याला पूर्णपणे डॉ रेसिसिव्ह पाहायला मिळेल किंवा डॉर्फ पाहायला मिळेल. या ठिकाणी या रेशोज वरती आपण लक्ष देऊ. बघा आता स्टेटमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे काय म्हणतात, व्हेन टू प्युअर पॅरेंट्स होमोझायगस पॅरेंट्स आहेत, दोघांचं झायगोट होमोझायगस आहेत, कसे आहेत होमोझायगस, म्हणजे त्यांचे गॅमिट पडतील तर अगोदर सिमिलर पडतील पहिल्या जनरेशन मध्ये, त्यांना म्हणू आपण होमोझायगस पॅरेंट. आता त्यांची ज्यावेळेस जनरेशन बळेल त्यावेळेस काय होईल, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, सिंगल पेअरच या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मध्ये. मग जनरली एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग, कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ बेटा मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, कॉन्ट्रास्टिंग म्हणजे डिफरंट असलेला, सपोज टॉल आहे तर दुसरा कोणता असणार आहे, डॉर्फ असणार आहे, दॅट्स अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. एखादा सीडचा शेप जर राऊंडेड असेल तर त्याचा जो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणार आहे तो कोणता असणार आहे, यस
राउंडचा रिंकड कोणता असणार आहे, रिंकड असणार आहे. किंवा आपण फ्लॉवरची पोझिशन जर घेतली, डॉमिनंट पोझिशन जर घेतली, तर ऍक्झिलरी पोझिशन डॉमिनंट आहे आणि रेसेसिव्ह कोणती आहे बेटा, टर्मिनल. गुड. अशा प्रकारचे जे आहेत हे कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. वन इज डॉमिनंट, अनदर वन इज रेसेसिव्ह, आणि त्यांची वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपल्याला मिळणार आहे. यालाच म्हणतो आपण मोनो हायब्रिड क्रॉस. स्टेटमेंटनुसार आपण काय केलंय, सिलेक्ट केलंय बघा, दोन स्पेसिस किंवा जी वटाण्याची स्पेसिस आहे त्यामध्ये एक कॅरेक्टर आपण सिलेक्ट केलंय, प्लांटची हाईट. मग हाईटचे दोन ट्रेट्स आहेत, वन इज डॉमिनंट, अनदर वन इज रेसेसिव्ह. वन इज टॉल, अनदर वन इज डॉर्फ. यस, ठीक आहे. बघा मग काय म्हणतात, फॉर द प्रूव्हिंग मोनो हायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉस जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर वी सिलेक्ट एनी वन कॅरेक्टर ऑफ अ प्लांट. आपल्याला मोनो हायब्रिड क्रॉस जर सिलेक्ट करायचं असेल किंवा शो करायचं असेल, दाखवायचं असेल, प्रूफ करायचं असेल, तर त्यावेळेस आपल्याला प्लांटचा एखादा कोणताही कॅरेक्टर घ्यावा, प्लांटच नाही कोणती स्पेसिस, त्याचा आपल्याला एक कॅरेक्टर त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि या कॅरेक्टर मध्ये आपण काय सिलेक्ट केलं, वी सिलेक्ट द प्लांट हाईट. आपण जो कॅरेक्टर निवडला बेटा प्लांटचा, तो निवडलेला आहे हाईट, हा कॅरेक्टर आपण निवडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे हाईटचे दोन ट्रेट्स असतात, वन इज टॉल अँड अनदर वन इज डॉर्फ. टॉल इज अ डॉमिनंट, यस, व्हाईल डॉर्फ इज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर. हा रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ओके, हे दोन कॅरेक्टर आपण निवडले. आता यांच्यामध्ये ज्यावेळेस क्रॉसिंग होईल बेटा, क्रॉसिंग झाल्याच्या नंतर एफ वन जनरेशन मध्ये काय मिळेल, एफ टू जनरेशन मध्ये काय मिळेल, हेच आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं. बघा आता सगळ्यात पहिले सपोज यातला कोणताही एक जो पॅरेंट आहे तो आपण मेल गृहित धरू आणि एक पॅरेंट फिमेल प्लांट आपण गृहित धरू. एक मेल प्लांट आहे, एक फिमेल प्लांट आहे, यांना बेटा फ्लॉवर लागलेले आहेत. हे फ्लॉवर ज्यावेळेस क्रॉस होतील, सपोज आपण प्युअर टॉलला बेटा गृहित धरू मेल प्लांट आहे आणि प्युअर डॉल्फला आपण गृहित धरू फिमेल प्लांट आहे. ओके, अँड बोथ हॅव होमोझायगस. दोन्ही कसे आहे, होमोझायगस पॅरेंट्स आहे. आता ज्यावेळेस बेटा हे क्रॉस होतील प्युअर टॉल आणि प्युअर डॉल्फ, तर यांच्यामध्ये जे गॅमिट्स आहेत ते गॅमिट्स आपल्याला या ठिकाणी सरळ दिसतात. प्युअर टॉलला आपण डिनोट करतो कॅपिटल टीने आणि डॉर्फला आपण डिनोट करतो स्मॉल टीने. हे झाले बेटा पॅरेंट्स. या पॅरेंट्स मध्ये झालंय क्रॉसिंग. काय झालंय, क्रॉसिंग झालंय. टॉलला आपण डिनोट केलं कॅपिटल टी कॅपिटल टी, डॉर्फला आपण डिनोट केलंय स्मॉल टी स्मॉल टी. आता काय घडेल, ज्यावेळेस बेटा यांचे गॅमिट फॉर्मेशन होतील. आता पहिली एक गोष्ट आपल्याला माहिती की जेव्हा कोणतं एखादा झायगोट किंवा फर्टिलायझेशन जर व्हायचं असेल तर काय फॉर्मेशन व्हावे लागतात, गॅमिट्स. जोपर्यंत गॅमिट्स फॉर्मेशन होणार नाही तोपर्यंत फर्टिलायझेशन घडणार नाही. फर्टिलायझेशन जर घडलं नाही तर मग झायगोट कसा फॉर्मेशन होईल, कशा प्रकारे न्यू स्पेसिस डेव्हलप होणार आहे का, नाही, न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप होऊ शकत नाही. म्हणजे आपण यांचे गॅमिट्स. आता गॅमिट्स पाडताना या ठिकाणी बघा, एक टर्म लक्षात ठेवायची, कॅपिटल टी आहे कॅपिटल टी आहे. तुम्ही म्हणता सर इथं दोन टी होते, तुम्ही इथं एकच टी का बरं घेतला, बेटा ही एक कन्सेप्ट आपण लक्ष घेऊ. बघा कॅपिटल टी आहे कॅपिटल टी आहे, हे कसे आहे बेटा होमोझायगस. कसे आहेत, होमोझायगस. मग होमोझायगस असल्यामुळे दोन गॅमिट ज्यावेळेस आपल्याला पडतील या ठिकाणी, कसे पडतील, वन इज कॅपिटल टी अनदर वन इज ऑल्सो कॅपिटल टी. मग कॅपिटल टी कॅपिटल टी होमोझायगस असल्यामुळे आपण इथे सिंगलच पेअर लिहिणार आहोत. कॅपिटल टी कॅपिटल टी आणि स्मॉल टी असल्यामुळे या ठिकाणी आपण सिंगलच कॅरेक्टर एक गॅमिट या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे आपण या ठिकाणी कॅपिटल टी निवडला. ओके, कॅपिटल टी निवडला. देन इकडे सुद्धा सेम, इथे स्मॉल टी आहे दोन वेळेस, पण गॅमिट ज्यावेळेस आपण घेतले त्यावेळेस एकच गॅमिट घेतला कारण तो होमोझायगस आहे. ही टर्म लक्षात ठेवा, होमोझायगस असल्यामुळे आपण एकच गॅमिट घेतला. हा पण होमोझायगस म्हणजे एकच गॅमिट घेतला. ठीक आहे, आता हे गॅमिट फॉर्मेशन झाले. गॅमिट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर फॉर्मेशन होईल बेटा पहिली जनरेशन. आता पहिल्या जनरेशन मध्ये काय मिळेल, तर सरळ सरळ आहे, इकडनं हा कॅपिटल टी गुणधर्म घेऊन येईल, इकडनं हा स्मॉल टी गुणधर्म घेऊन येईल. ज्यावेळेस एफ वन जनरेशन फॉर्म होईल, पहिली जनरेशन फिलियल जनरेशन वन ज्यावेळेस फॉर्मेशन होईल त्यावेळेस आपल्याला यांच्यामध्ये कॅरेक्टर पाहायला मिळतील बेटा हायब्रिड कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर पाहायला मिळालं बेटा, हायब्रिड कॅरेक्टर. हा पूर्णपणे टॉल आहे का आता नाही. हे होतं मेंडेलची जी थेअरी ब्लेंडिंग ऑफ इनहेरिटन्स. आपण बघितलं होतं की मेंडेलचं म्हणणं होतं की बा 50-50% कॅरेक्टर एकाच पॅरेंट्स पासून आणि दुसऱ्या पॅरेंट पासून 50% कॅरेक्टर, दुसऱ्या पॅरेंट्स पासून 50% कॅरेक्टर, दोन्ही पॅरेंट्स पासून 50-50% कॅरेक्टर येतील असं मेंडेलचं म्हणणं होतं. ते एफ वन जनरेशन पुरतं मर्यादित आहे, पण एफ टू जनरेशन मध्ये काय घडतं हे तर आपण त्यामध्ये बघितलंय की आपल्याला व्हेरिएबल कॅरेक्टर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सेम इथे पण तेच घडणार आहे. एफ वन जनरेशन मध्ये आपल्याला हायब्रिड मिळाला. बघा इथे टॉलचे पण गुणधर्म आले आणि डॉर्फचे पण गुणधर्म या ठिकाणी आले, म्हणजे 50-50% या ठिकाणी कॅरेक्टर हे काय करतात, कन्सर्ट करत आहेत किंवा कंटेन करत आहेत. आता या ठिकाणी टॉल आहे आणि डॉर्फ आहे, डॉमिनंट नेहमी उपटून दिसणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा,
मग हा जो प्लांट आहे हा कसा असेल, डॉमिनंट असेल, टॉल, हायब्रिड टॉल असेल, कारण इथं डॉमिनंट इज डॉमिनंट ओवर द रेसेसिव्ह, डॉमिनंट इज ऑलवेज डॉमिनंट ओवर द रेसेसिव्ह, डॉमिनंट हा रेसेसिव्ह वरती नेहमी डॉमिनंट असणार आहे, ही एक गोष्ट आपण या ठिकाणी क्लिअर केली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला मिळणार हायब्रिड टॉल कॅरेक्टर, कोणतं मिळालं बेटा, हायब्रिड टॉल. हायब्रिड आहे, पूर्णपणे टॉल आहे का नाही, मिक्सिंग झालं दोघांचं इथं, आणि या ठिकाणी जनरेशन फॉर्म झाली F1 जनरेशन. आता बेटा ज्यावेळेस F1 जनरेशनला आपण सेल्फ पॉलिनेटेड करू, सपोज हा प्लांट फॉर्म झाला, याच्यावरती याला फुलं लागलेत, काय लागलेत, फुलं लागले, फुल लागल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये घडलं बेटा पॉलिनेशन. काय घडलं, पॉलिनेशन. आता पॉलिनेशनची टर्म आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, फ्लॉवरच्या अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जे काही पोलन ग्रेन्स पोहोचतील आणि तिथं पॉलिनेशन होईल, फ्यूज होतील, त्याला काय म्हणू आपण, पॉलिनेशन. पॉलिनेशन घडते बेटा दोन प्रकारचं, वन इज सेल्फ पॉलिनेशन, अनदर वन इज क्रॉस पॉलिनेशन. व्हॉट अ बेटर नॉन ऑफ सेल्फ पॉलिनेशन, बेटर नॉन मध्ये आपण काय म्हणू सेल्फ पॉलिनेशनला, यस, क्रॉसिंग इन बिटवीन, क्रॉसिंग इन बिटवीन अँथर, पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर अँड स्टिग्मा, पोलन ग्रेन्स उडतील अँथर वरून स्टिग्मा वरती जातील, ऑफ अ सेम फ्लॉवर, ऑफ अ सेम फ्लॉवर, त्याला काय म्हणू आपण, सेल्फ पॉलिनेशन. मग इथे घडल्या बेटा सेल्फ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन घडल्याच्या नंतर यांचे काय पडले, गॅमिट पडले या ठिकाणी. आता गॅमिट पडले तर गॅमिट मध्ये आपण इझिली बघू शकतो या ठिकाणी की गॅमिट मध्ये जनरली कॅपिटल टी, कॅपिटल टी इकडे एक आणि कॅपिटल टी स्मॉल टी इकडे, सॉरी कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, दोन प्रकारचा, एक मेल या ठिकाणी फॉर्म झालेला आहे आणि एक फिमेल गॅमिट्स या ठिकाणी फॉर्मेशन होतील. हे दोन ऑफस्प्रिंग आता तयार झालेले आहेत, हे काय आहे, ऑफस्प्रिंग, कारण हे F1 जनरेशन नंतर तयार झालेले आहे. तर ज्यावेळेस बेटा आपण यांचे गॅमिट पाडू, यांच्या गॅमिट मध्ये हे आता हेटेरोझायगस आहे, हे कसे आहेत, हेटेरोझायगस, का बरं हेटेरोझायगस आहेत, तर बघा हेटेरोझायगस आपण याला का म्हटलेलं आहे, कारण एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे, दॅट्स अ हेटेरोझायगस. इथे आपण यांना होमोझायगस म्हटलं होतं, कारण काय, दोन्ही टी सारखे होते, दोन्ही काय टी सारखे, कॅपिटल टी कॅपिटल टी, म्हणून आपण त्यांना होमोझायगस म्हटलं होतं, यांना म्हणू आपण हेटेरोझायगस. एक हा टी वेगळा आणि हा टी वेगळा, इथे सुद्धा हा कॅपिटल टी आणि इथे हा स्मॉल टी वेगळा झाला, ओके, म्हणजे हेटेरोझायगस आहे. आता ज्या वेळेस यांचे गॅमिट्स पडतील हेटेरोझायगसचे, तर हेटेरोस पडणार आहे ना, डिफरंट पडणार आहे ना गॅमिट. मग बघा कॅपिटल टी पासून एक गॅमिट बनेल, तो बनेल कॅपिटल टी, ओके, यस, स्मॉल टी पासून जो गॅमिट बनेल तो बनेल स्मॉल टी, यस, इकडे पण सेम, मेल मध्ये पण कॅपिटल टी आणि स्मॉल टी या ठिकाणी हेटेरोझायगस, या ठिकाणी दोन गॅमिट पडले, आणि इकडे फिमेल मध्ये पण कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे इकडनं हा एक गॅमिट पडला कॅपिटल टी आणि इकडनं हा एक गॅमिट पडला स्मॉल टी. आता यांच्यापासून तयार होईल बेटा F2 जनरेशन, काय बनेल, F2 जनरेशन यांच्यापासून फॉर्मेशन होईल. मग F2 जनरेशन ज्यावेळेस आपल्याला बघायची आहे, तर F2 जनरेशन बघण्यासाठी बघा, सी पन्नेट नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञाने त्याची चेकर बोर्डची मेथड दिलेली आहे, त्या बोर्डच्या मेथड नुसार, चेकर बोर्ड मेथड आहे पन्नेट स्क्वेअरची, त्यानुसार आपण या ठिकाणी बघणार आहोत की कशा प्रकारे क्रॉसिंग होते आणि F2 जनरेशन मध्ये आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कसे पाहायला मिळतात. तर जनरली पन्नेट स्क्वेअरच्या मेथडच्या नुसार ज्यावेळेस आपण पन्नेट स्क्वेअर मेथड युज करतो, त्यावेळेस आपण या पोझिशनला मेल कॅरेक्टर लिहित असतो आणि या पोझिशनला फिमेल कॅरेक्टर लिहित असतो. यस, बघा मेल कॅरेक्टर लिहिणार आहोत आपण आणि फिमेल कॅरेक्टर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. या पोझिशनला जी वरची पोझिशन आहे याला आपण लिहू बेटा मेल कॅरेक्टर आणि इकडे लिहिणार आहोत बेटा आपण फिमेल कॅरेक्टर. आता बघा गॅमिट्स कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळतील, तर ज्यावेळेस आपल्याला गॅमिट्स मिळतील बेटा, हे गॅमिट्स मिळताना आपल्याला अशा प्रकारचे मिळतील की जनरली त्यामध्ये आपल्याला मोनो हायब्रिड क्रॉस सीन होणार आहे, मोनो हायब्रिड क्रॉस आपल्याला पाहायला मिळेल. बघा आपल्याकडे मेल कॅरेक्टर आहे बेटा, दोन गॅमिट आहे मेलचे, कोणकोणते आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. मग हा झाला मेल गॅमिट, वन कॅपिटल टी, अनदर वन इज स्मॉल टी. सेम सेकंड कंडिशन मध्ये पण तेच आहे, फिमेल कडे सुद्धा तेच कॅरेक्टर आहेत, वन इज कॅपिटल टी, अनदर वन इज स्मॉल टी, वन इज डॉमिनंट, वन इज रेसेसिव्ह, ऑर वन इज बी टॉल, वन इज बी डार्क कॅरेक्टर आहे. मग सिमिलर फिमेल मध्ये पण आपण या ठिकाणी तेच लिहून घेऊ, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता होतोय बेटा यांचं क्रॉसिंग, यांचं काय होणार आहे, आता क्रॉसिंग होणार आहे आणि क्रॉसिंग झाल्याच्या नंतर काय फॉर्मेशन होणार आहे, F2 जनरेशन. क्या बन जाएंगे बेटा, F2 जनरेशन बन जाएंगे. आता F2 जनरेशन ज्यावेळेस बनणार आहे
त्यावेळेस क्रॉसिंग होताना इथडनं नेहमी पन्नेट स्क्वेअर मध्ये एक एक कॅरेक्टर घ्यायचा आणि तो समोर आपल्याला ठेवावा लागतो आणि अगोदर जो कॅपिटल लेटर आहे तोच लिहावा लागतो, ही पण टर्म लक्षात ठेवा. मग सगळ्यात पहिले आपण मेल कॅरेक्टर इकडनं घेतला, हा टी या ठिकाणी आला, इकडनं घेतला हा टी या ठिकाणी आला. ओके, म्हणजे पहिलं कॅरेक्टर आपल्याला मिळालंय. ठीक आहे, दुसरं कॅरेक्टर बेटा इथं डॉमिनंट आहे, इथं कसं आहे स्मॉल टी आहे, हा कॅपिटल टी घेतला अगोदर आणि नंतर स्मॉल टी घेतला. बघा आता या ठिकाणी दोन्ही टी कॅपिटल आहेत, या ठिकाणी एक टी कॅपिटल आणि एक स्मॉल टी आहे. नेक्स्ट थर्ड कॅरेक्टर वर जर आपण गेलो तर कॅपिटल टी त्याच्यासोबत आला स्मॉल टी अँड लास्ट कॅरेक्टर जी आहे स्मॉल टी स्मॉल टी. आता बघा या ठिकाणी आपण प्रूफ करतोय मेंडेलचा मोनो हायब्रिड क्रॉसिंगचा जो रेशो आहे मोनो हायब्रिड क्रॉसचा 3:1 इज अ फिनोटिपिक रेशो अँड 1:2:1 इज अ जीनोटिपिक रेशो. आता फिनोटिपिक आणि जीनोटिपिक कशी असतात मी तर सांगितलं, एक्सटर्नल कॅरेक्टर जे दिसत असतील फिजिकल बाहेरून त्यांना म्हणू आपण फिनोटिपिक रेशो, जे इंटरनल मधून दिसतील त्याला काय म्हणू आपण जीनोटिपिक रेशो, की जे आपल्याला लवकर दिसू शकत नाही किंवा जेनेटिक्स नुसार त्याला आपल्याला स्टडी करावं लागेल, जी स्टडी केल्याच्या नंतर ते आपल्याला समजतील. मग ज्यावेळेस बेटा या ठिकाणी बघा कॅपिटल टी आला तर हा झाला बेटा प्युअर टॉल, कारण दोन्ही कॅरेक्टर कसे आहेत दोन्ही गॅमेट्स कसे आहेत डॉमिनंट आले नाही तर मग हा झाला प्युअर टॉल. आता बेटा हा जो कॅरेक्टर आहे हा कॅरेक्टर आहे हायब्रिड, जसा या पहिल्या जनरेशन मध्ये आपल्याला मिळाला होता हायब्रिड कॅरेक्टर, सेम हियर तीच टर्म या ठिकाणी आलेली आहे की इथे हायब्रिड कॅरेक्टर हेटेरोसायगस कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याला म्हणू बेटा आपण हायब्रिड टॉल, याला काय म्हणू आपण हायब्रिड टॉल, कारण काय आहे एक टी कॅपिटल आहे दुसरा टी स्मॉल आहे. तुम्ही म्हणता सर मग याला तुम्ही डॉर्फ का बरं नाही म्हटलं, याला टॉलच का बरं म्हणतात, तर एक कन्सेप्ट मी अगोदर सांगितलं बेटा की डॉमिनंट इज ऑलवेज डॉमिनंट ओव्हर रेसेसिव, डॉमिनंट हा नेहमी रेसेसिव वरती डॉमिनंट असणार आहे, तो स्वतःला सिद्ध करणार आहे. सेम हा टी डॉर्फ असला तर हा स्वतःला सिद्ध करू शकतो का डॉमिनंटच्या पुढे, नाही, म्हणून या ठिकाणी याला आपण हायब्रिड टॉल म्हणलंय. बेटा थर्ड कॅरेक्टर पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, हे जे थर्ड कॅरेक्टर आहे इथे सुद्धा वन कॅरेक्टर इज अ डॉमिनंट अनदर वन इज अ रेसेसिव, ऑर एक कॅपिटल आहे आणि एक कसा आहे डार्क कॅरेक्टर आहे, एक कॅपिटल एक स्मॉल लेटर. मग याला पण आपण नाव देऊ बेटा हायब्रिड टॉल, काय नाव देऊ याला आपण हायब्रिड टॉल. आता बेटा जो शेवटचा कॅरेक्टर आहे या शेवटच्या कॅरेक्टर मध्ये कोणताही टी कॅपिटल आपल्याला या ठिकाणी दिसतोय का, नाही, मग दोन्ही टी स्मॉल आहेत. मग हे जे दोन्ही टी स्मॉल आहेत हे शो करतात प्रॉपर रेसेसिव कॅरेक्टर, प्रॉपर रेसेसिव कॅरेक्टर शो करतील, याचा अर्थ हा असेल प्रॉपरली डॉर्फ, म्हणजे याला म्हणू बेटा आपण प्युअर डॉर्फ, याला काय म्हणू आपण प्युअर डॉर्फ. बघा आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण रेशो प्रूफिंग करू, ज्यावेळेस आपण स्टेटमेंटला अगोदर प्रूफ करू, स्टेटमेंट काय म्हणतो, वेन टू प्युअर होमोझायगस पॅरेंट्स क्रॉस विथ इच अदर, क्रॉस झाल्याच्या नंतर दोन होमोझायगस पॅरेंट कन्सिडर अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, एक पेअर सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची दिसेल आणि ती कोणती, पहिली बघा प्युअर टॉल अँड लास्ट कॅरेक्टर कोणतं आहे प्युअर डॉर्फ, एक जोडी पूर्णपणे आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची मिळाली आणि दोन ज्या पेअर आहे या कशा आहेत इंटरमिडिएट म्हणू आपण त्याला, किंवा हायब्रिड आहे, कशा आहेत हायब्रिड. आता आपण प्रूफ करू बेटा रेशो, फिनोटिपिक रेशो आणि जीनोटिपिक रेशो. मी म्हटलं फिनोटिपिक रेशो म्हणजे बाहेरून दिसतील. आता बघा मी अगोदर म्हटलो होतो की मी जरी काळा दिसलो तरी माझ्या बॉडीमध्ये एखादा गोऱ्याचा गुणधर्म असेल, सेम त्याच प्रकारचं इथं आहे, मी जरी काळा आहे तरी सुद्धा माझ्या बॉडीमध्ये एखादा गोऱ्याचा जीन प्रेझेंट आहे आणि असणारच आहे, एखादा गोरा जीन प्रेझेंट असणार आहे. सेम हियर तो आपल्याला दिसू शकत नाही, तो माझ्या बॉडीमध्ये आहे सपोज, सेम हियर हे टॉल टॉल दिसून येतील पूर्णपणे गुणधर्म दिसतील, यामध्ये एक टॉल आहे आणि एक टॉल आणि दुसरा पण टॉल आहे, म्हणजे हा प्युअर टॉल झाला, याचे दोन्ही गुणधर्म दिसून आले, काय आले दिसून आले. आता हा जो कॅरेक्टर आहे याच्यामध्ये एक डॉर्फ कॅपिटल आहे डॉमिनंट आणि दुसरा रेसेसिव आहे डॉर्फ, पण याचा डॉमिनंट ओव्हर ऑल्सो डॉमिनंट ओव्हर द रेसेसिव, ही टर्म लक्षात जर घेतली आपण तर हा जो टॉल आहे हा याला दिसू देणार आहे का लवकर, नाही, पण त्याच्या बॉडीमध्ये इंटरनल मध्ये तर हा स्मॉल टी आहेच, म्हणजे डॉर्फचा गुणधर्म आहे. सेम हा बाहेरून जरी टॉल दिसला तरी याच्या बॉडीच्या आतमध्ये डॉर्फचा गुणधर्म असणार, याला म्हणू बेटा आपण जीनोटाइप, याला काय म्हणू आपण जीनोटाइप. सेम हियर पण या ठिकाणी बघा कॅपिटल टी आहे आणि स्मॉल टी आहे, हा डॉमिनंट लिहिला आपण टॉल, पण त्याच्या बॉडीमध्ये एक स्मॉलचा गुणधर्म पण आहे. शेवटी दोन्ही गुणधर्म कसे मिळाले आपल्याला या ठिकाणी, स्मॉल स्मॉल गुणधर्म मिळाले, म्हणजे रेसेसिव कॅरेक्टर डॉर्फ कॅरेक्टर मिळाले. आता रेशो फिनोटिपिक अँड जीनोटिपिक जर प्रूफ करायचं असेल तर प्रॉपरली आपल्याला टॉल कसेही मिळो,
टॉल मिळो किंवा हायब्रिड टॉल मिळो किती मिळालेले आहे ते आपण या ठिकाणी गृहीत धरू बघा. आपल्याला सगळ्यात पहिले कॅरेक्टर मिळालं होतं बघा प्युअर टॉल एक, इथे पण हा पण टॉल झाला होता दोन नंबरचा कॅरेक्टर, आणि हा तीन नंबरचा कॅरेक्टर पण टॉल झाला होता. म्हणजे आपल्याला फिनोटिपिक रेशियो मिळतोय थ्री कॅरेक्टर कसे झाले टॉल, आणि एक कॅरेक्टर जो दिसतो बाहेरून पण बुटका आणि आतून पण बुटकाच आहे डॉर्फच आहे तो किती मिळाला एक. म्हणजे बाहेरून जर आपण बघितलं त्या प्लांटला तर त्यामध्ये तीन प्लांट किंवा तीन कॅरेक्टर आपल्याला टॉलचे दिसतील आणि एक कॅरेक्टर आपल्याला डॉर्फचे दिसतील. किंवा यांच्यापासून जे चार तयार होतील प्लांट त्या चार प्लांट मध्ये तीन प्लांट हे टॉल असतील आणि एक प्लांट पूर्णपणे बुटका असेल. दॅट्स अ फिनोटिपिक रेशियो. याला काय म्हणू बेटा आपण फिनोटिपिक रेशियो. हा आहे फिनोटिपिक रेशियो ऑफ मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस 3:1. आता दुसरा रेशियो बेटा 1:2:1 तो रेशियो आहे जीनोटिपिक रेशियो. आता जीनोटिपिक रेशियो म्हणजे मी म्हटलं इंटरनल मध्ये. आता इथे बघा याचा एक फिजिकल कॅरेक्टर पण तोच आहे आणि इंटरनल कॅरेक्टर पण तोच आहे. म्हणजे एक मिळाला बेटा आपल्याला प्रॉपरली टॉल, प्युअर टॉल मिळाला एक. आता हा कसा आहे कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड आहे हा एक, आणि हा कॅपिटल टी स्मॉल टी हा एक हायब्रिड कॅरेक्टर. किती कॅरेक्टर झाले हायब्रिड, दोन कॅरेक्टर या ठिकाणी झाले. आणि शेवटचा जो आहे जो बाहेरूनही डॉर्फ दिसतो आणि आतूनही त्याच्यामध्ये डॉर्फचे गुणधर्म आहे अशी किती आहेत आपल्याला एक. हा रेशो आहे बेटा जीनोटिपिक रेशो. या रेशोला म्हणतो आपण जीनोटिपिक रेशो. या ठिकाणी प्रूफ झालेला आहे. म्हणजे बघा मेंडेलियन मोनोहायब्रिडचा फिनोटिपिक रेशो जे बाहेरून कॅरेक्टर दिसतील त्यामध्ये तीन आपल्याला टॉल दिसतील एक पूर्णपणे डॉर्फ दिसेल तो आहे फिनोटिपिक रेशो. अँड लास्ट जो आहे जीनोटिपिक रेशो 1:2:1 तो या ठिकाणी आहे की वन कॅरेक्टर आपल्याला प्युअर टॉल मिळाला, हे दोन कॅरेक्टर आपल्याला मिळाले हायब्रिड टॉल, आणि लास्ट वन कॅरेक्टर मिळाला आपल्याला डॉर्फ. म्हणजे 1:2:1 हा रेशो या ठिकाणी प्रूफ होताना दिसतोय. आणि हा आहे बेटा मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉस. या प्रकारे आता F2 जनरेशन मध्ये जे आपल्याला रेशोज मिळाले तो रेशो कोणता मिळाला 3:1 मिळाला. या ठिकाणी F1 मध्ये 50-50% त्यांनी शेअर केलं होतं, पण इथं 50-50% शेअर झालं का नाही, पण डॉमिनंटची संख्या जास्त दिसायला लागली, रेसेसिव्हची संख्या कमी दिसायला लागली. यालाच म्हणतात मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉस और बी मेंडेलियन मोनोहायब्रिड रेशो. आणि याच बेसिसवरती मेंडेलने जे लॉज मांडले होते तीन लॉ, मेंडेलचे लॉज ऑफ इनहेरिटन्स आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिला लॉ जो आहे तो आहे बेटा लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्सला ओव्हरऑल जर समजून घ्यायचं असेल तर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की डॉमिनंट इज ऑलवेज डॉमिनंट ओव्हर रेसेसिव्ह. डॉमिनंट हा नेहमी रेसेसिव्ह वरती डॉमिनंट असणार आहे. ते आपल्याला या हायब्रिड कॅरेक्टर मध्ये पाहायला मिळालं की इथं रेसेसिव्ह पण आहे आणि डॉमिनंट पण आहे, पण गुणधर्म कोणी दाखवले डॉमिनंटने. इथे सुद्धा रेसेसिव्ह आहे डॉमिनंट आहे, पण गुणधर्म कोणी दाखवले डॉमिनंटने. म्हणजे या ठिकाणी आपण मेंडेलियनचा मोनोहायब्रिड रेशो प्रूफ करू शकतो. अशा प्रकारे आहे बेटा मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉस. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मेंडेलचा डाय हायब्रिड रेशो आर बी डाय हायब्रिड क्रॉस ऑफ मेंडेलियन इनहेरिटन्स.